last part we have seen about natural materials and man-made materials. So here we have to discuss about the man-made material plastic. The main property of plastic is plasticity. म्हणजेच प्लास्टिकाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे अकार्यता. द प्लास्टिक इज मेड फ्रॉम ऑर्गॅनिक पॉलिमर्स. प्लास्टिक हे सेंद्रिय बहुवारिकापासून तयार झालेले असते. प्लास्टिक इज नॉट सेम, सम आर लिनियर अँड सम आर सर्क्युलर. म्हणजेच प्लास्टिकांचे रेणू हे सारखे नसतात, सगळ्या प्लास्टिकांचे प्रकार हे सारखे नसतात. काही प्लास्टिकांचे रेणू हे रेषीय असतात आणि काही प्लास्टिकांचे रेणू हे चक्राकार आकारात असतात. नाउ द मेन प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिक इज प्लास्टिसिटी अँड डिपेंडिंग अपॉन हीट वी सेड द टू टाइप्स ऑफ प्लास्टिक्स. फर्स्ट वन इज थर्मोप्लास्टिक. द प्लास्टिक आफ्टर हीटिंग दॅट प्लास्टिक वी कॅन मोल्ड इट इन टू एनी शेप आर कॉल्ड ॲज थर्मोप्लास्टिक्स. म्हणजेच ज्या प्लास्टिकाला आपण उष्णता दिल्यानंतर त्याला कोणत्याही आकारामध्ये तयार करता येतं त्या प्लास्टिकाला आपण थर्मोप्लास्टिक असे म्हणतो. एक्झाम्पल पी व्ही सी अँड पॉलिथिन. फ्रॉम पी व्ही सी अँड पॉलिथिन वी मेक्स कॉम, टॉईज एक्सेट्रा. म्हणजेच पी व्ही सी आणि पॉलिथिन या थर्मोप्लास्टिकपासून आपण विविध प्रकारच्या खेळणी, कंबे हे बनवू शकतो. अँड द अदर टाईप ऑफ प्लास्टिक इज थर्मोसेटिंग प्लास्टिक. म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे काय, तर ज्या प्लास्टिकाला उष्णता दिल्यानंतर आफ्टर हीटिंग दॅट प्लास्टिक कॅनॉट बी चेंज इन टू अनादर शेप. एकदा शेप दिला की परत त्या प्लास्टिकाला दुसरा आकार देता येत नाही. एकदा प्लास्टिकाचा शेप तयार झाला की तो तसाच असतो, त्याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतो. एक्झाम्पल्स आर इलेक्ट्रिक स्विचेस अँड हँडल्स ऑफ कुकर. त्याचे एक्झाम्पल्स आहेत विद्युत उपकरणाचे बटणे आणि कुकरच्या हँडलवरील कव्हर. लेट अस डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकाचे गुणधर्म जाणून घेऊयात. प्लास्टिक कॅनॉट करोड, म्हणजेच प्लास्टिक गंजत नाही. प्लास्टिक गंजत नसल्यामुळे त्याच्या वस्तू या खूप दिवस टिकून राहतात. प्लास्टिक कॅनॉट बी डिकम्पोज, प्लास्टिकचे विघटन होत नाही. एकदा तयार केलेले प्लास्टिक वर्षानुवर्षे निसर्गामध्ये तसेच पडलेले असते. इट इज नॉट इझिली अफेक्टेड बाय हीट, वॉटर, ह्युमिडिटी एक्सेट्रा. वातावरणातील आर्द्रता, उष्णता, पाणी याचा कोणताही परिणाम प्लास्टिकावर होत नाही. आयटम्स ऑफ एनी कलर कॅन बी मेड, कोणत्याही रंगाच्या वस्तू प्लास्टिकपासून तयार करता येतात. इट इज इझी टू कॅरी, वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास खूप सोपे आहे. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक आहे. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी इट कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप. अकार्यता हा प्लास्टिकचा महत्त्वाचा गुणधर्म असल्यामुळे त्याला आपण कोणत्याही आकारामध्ये, कोणत्याही शेपमध्ये तयार करू शकतो.